भाजप सरकार दिलेला शब्द पूर्ण करतो याचा प्रत्यय पुन्हा एकदा येणार आहे. गेल्या पावसाळ्यात सावित्री नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा पूल बांधून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार सावित्री नदीवर नवीन पूल उभारण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण येत्या 5 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. भाजप सरकार जनतेच्या समस्या सोडवण्याकरिता आणि दिलेले आश्वासन पूर्ण करण्याकरिता ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. गेल्या पावसाळ्यात सावित्री नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत अनेकांना आपला जीवही गमावा लागला होता. तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या ठिकाणी नवीन पूल बांधून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार या नवीन पुलाचे काम पूर्ण झाले असून हा पूल येत्या 5 जूनला वाहतुकीस सुरू करण्यात येणार आहे. या लोकार्पण कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय मंत्री अनंत गीते, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरण मंत्री रामदास कदम, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री प्रवीण पोटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. तसंच महाड जंक्शन ते रायगड किल्ला आणि आंबवडे पाचळ राजेवाडी येथील महामार्गाचे भूमिपूजनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना यावेळी दिली आहे. पुलाचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे अशा पद्धतीची लोकांची भावना होती आणि म्हणून त्याला प्रतिसाद देत गडकरी साहेब यांनी हा पूल 1 वर्षाच्या आत पूर्ण होईल असं सांगितलं. पण 1 वर्षही न लागता आता 5 जूनला या पुलाचं उद्घाटन होतं आहे आणि त्यामुळे अतिशय विक्रमी वेळेमध्ये हा पूल उपलब्ध होतो आहे. नॅशनल हायवे 66 वरती एकाच वेळेला अनेक पद्धतीची कामं सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये पहिला टप्पा आता महत्त्वाचा टप्पा म्हणजे रायगड किल्ल्याकडे जाणारा मार्ग, या रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या महामार्गाचं चौपदरीकरण आणि काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचं भूमिपूजन देखील याच दिवशी त्या ठिकाणी संपन्न होणार. या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण ज्या ठिकाणी गेलेलं आहे त्या आंबवडेकडे जाणारा जो रस्ता आहे तर त्या रस्त्याचंही काँक्रिटीकरण होत आहे आणि त्याच्याही कामाचा भूमिपूजन सोहळा हा याच ठिकाणी संपन्न होत आहे. पण अशा या कामांचं एकत्रित अशा पद्धतीचं एक पुलाचं उद्घाटन आणि अन्य कामांचं भूमिपूजन असा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतो आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होतं, अन्य कामांचा शुभारंभ होतोय आणि गडकरी साहेबांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडतोय. या पत्रकार परिषदेस भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, तालुका अध्यक्ष अरुण भगत, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, शिवकर विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे यांच्यासह पदाधिकारी आणि पत्रकार यावेळी उपस्थित होते.